अंधेरीपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे. ऋतुजा लटके ज्या विजयी झालेल्या आहेत त्या आपल्या बरोबर आहेत. ताई, तुमचा विजय झालेला आहे, 2019 पेक्षा जास्त मतदान तुम्हाला झालेलं आहे. दुसरीकडे भाजपचे मुरजी पटेल ज्यांनी या निवडणुकीतनं माघार घेतली ते असा प्रश्न विचारतायत की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाची सात पक्ष जे एकत्र निवडणूक लढवले त्यांची मतं गेली कुठे. मी तर म्हणेल हे महाविकास आघाडीचीच मतं आहेत जे म्हणतात की काँग्रेस राष्ट्रवादीची मतं गेली कुठे. तर ही मतं काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपल्या शिवसेनेची सगळी मतं आहेत. मी तर म्हणेल अजून पण व्यतिरिक्त मतं आहेत पण मी ते बोलणार नाही कोणाची आहेत. ही जे जास्तचं मतदान झालेलं आहे ते काय वाटतं तुम्हाला, कुणी केलेलं आहे, कुठल्या पक्षानं केलेलं आहे? आता तुम्ही म्हटलात मी बोलणार नाही पण तरी सुद्धा विचारणं हे माझं हक्क आहे असं मी सांगतो. लोकशाही आहे आणि प्रत्येकाला मतदान कोणाला करायचं हे प्रत्येक नागरिक आपापलं ठरवत असतं आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद, मग कोणताही पक्ष असो, सगळ्या पक्षांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मला आशीर्वाद दिलेले आहेत. भाजपा नोटाचा जो प्रचार झाला तो भाजपाकडनं झाला असं तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेला आहात, किंवा भाजपा नोटाची जी मतं आहेत ती भाजपाची मतं आहे असंही म्हटलेलं आहात. तर या सगळ्याबद्दलचा जो आपण तक्रार केलेली आहे त्याचा पाठपुरावा कसा करणार? पक्ष त्याबाबतीत पाठपुरावा करेल कारण ते एक प्रकारे पक्षाच्या विरुद्धच कारवाया आहेत त्या, तर पक्ष त्याबद्दल बघेल. मुरजी पटेल यांनी आणखीन एक आरोप केलेला आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं नोटाचा आरोप आपल्याकडनं करण्यात आलेला आहे तसंच मुरजी पटेल यांचं म्हणणं आहे की असेच काहीसे पुरावे हे आमच्याकडे सुद्धा आहेत आणि ते आम्ही वेळ आल्यानंतर निवडणूक आयोगाला देणार आहोत. मला त्याबाबत कल्पना नाहीये पण पुरावे असतील तर त्यांनी द्यावे. खरं तर मतदानामध्ये नोटा आणि ऋतुजा लटके असे दोन उमेदवार असतील असं बोललं गेलं होतं पण आपण आज जेव्हा पाहतो आहोत नोटाला सुद्धा मागच्या इलेक्शनपेक्षा जास्तीचं मतदान झालेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा जास्तीचं मतदान झालेलं आहे, तर या सगळ्याकडे कसं पाहता? आणि नोटाला जे मतदान मागच्या वेळेपेक्षा जास्त वाढलेलं आहे, साधारण 13,000 एवढी मतं नोटाला पडलेली आहेत, त्याकडे कसं पाहता? जसं तुम्ही आत्ताच म्हणालात की नोटाला जे मतदान झालं ते विरुद्ध पक्षांच्याच उमेदवारां थ्रू करण्यात आलं किंवा त्यांच्या हितचिंतकां थ्रू करण्यात आलं, मला पण वाटतं तसंच असावं हे. एक आणखीन प्रश्न आहे तो म्हणजे की ज्या पद्धतीनं ही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जास्तीची मतं मिळाली असली, तुमचा विजय झाला असला, तरी तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे हा विजय फिका ठरतो का की कशा पद्धतीनं तुम्ही या विजयाकडे बघता? विजय मी सुरुवातीपासूनच म्हणत होते की इलेक्शन आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करतो आणि माझ्याकडे किंवा आमच्या पूर्ण महाविकास आघाडीने जी मेहनत घेतली त्याचंच हे फळ आहे. एकीकडे मुरजी पटेल यांनी असंही म्हटलेलं आहे की ऋतुजाताईंना शुभेच्छा देतो पण त्यांची तृप्ती सावंत होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी असं सुद्धा त्यांनी सल्ला दिलेला आहे, याकडे कसं पाहता? प्रत्येक मी पुन्हा तेच म्हणेन, लोकशाही आहे, प्रत्येकांना आपलं मत मांडायचा अधिकार आहे, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे पण मला याबद्दल सध्या आत्ता तरी काही बोलायचं नाही. एक आणखीन एक असा प्रश्न आहे तो म्हणजे की महिला पहिल्या आमदार असणार आहात तुम्ही अंधेरी पूर्व विधानसभा विधानसभेमधल्या, तर महिला म्हणून किंवा महिला आमदार म्हणून आणि एकूणच आमदार म्हणून तुम्ही याकडे या आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याकडे कामाच्या दृष्टीनं आणि किती वेळ देणार या दृष्टीनं कसं पाहत? जितका वेळ देणं गरजेचं आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग करणं कामासाठी उपयोग झाला पाहिजे, त्याचा लोकांसाठी जनसेवेसाठी उपयोग झाला पाहिजे, त्याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे. महिला आमदार म्हणून कसं काम कराल विभागातल्या मतदारसंघातल्या महिलांसाठी? महिलांसाठी जब मी तर पहिलाही सांगितलं की महिलांनी मला सांगावं की बाबा वहिनी आपण हे केलं पाहिजे, ह्याची आपल्याला गरज आहे, त्यांनी मला सुचवावं, त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. कॅमेरामन साई प्रसादसह मी हर्षदा परब मुंबई तक साठी.